आंगणेवाडी. आंगणेवाडी म्हटलं की आंगणेवाडीची जत्रा आणि श्री भराडी देवी हे तर येणारच. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या जत्रेबद्दल आणि या देवीबद्दल अजून माहिती बघूया. जर तुम्ही कधी आंगणेवाडीच्या जत्रेला गेला असाल तर तुमचा अनुभव आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. भराडी देवी मंदिरात प्रत्येक फेब्रुवारीमध्ये जत्रेचे आयोजन केले जाते. जेव्हा लाखो लोक या जत्रेदरम्यान मंदिराला भेट देतात. मालवण पासून जवळजवळ 14 किलोमीटर अंतरावर असलेले आंगणेवाडी येथे हे जागृत देवस्थान आहे. भराडी देवीचे मंदिर मसुरे गावात आहे. मसुरे गावातील आंगणेवाडी ही एक छोटी वस्ती आहे. भराडी म्हणजेच पृथ्वी देवी तिच्या इच्छापूर्ती शक्तीसाठी प्रसिद्ध आहे. तिचे भक्त तिच्या पुढे आपले नवस व्यक्त करतात आणि इच्छा पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते पुन्हा दर्शनासाठी येतात. आंगणेवाडीचे वैशिष्ट्य म्हणजे वार्षिक जत्रा. साधारण फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये काही काळ आयोजित स्वतः देवीकडून मान्यता मिळवल्यानंतर तारीख घोषित केली जाते. देवीच्या इच्छापूर्ण शक्तीमुळे देवीच्या भक्तांमध्ये अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटीजही आहेत. वार्षिक जत्रेसाठी मालवण व कणकवली येथून आंगणेवाडीकडे विशेष बस व प्रवासी वाहने जातात. आंगणेवाडी ही कोकणातली पंढरपूर म्हणून ओळखली जाते. एका पौराणिक कथेनुसार 400 वर्षांपूर्वी एका दगडी फलकाच्या रूपात गावात देवी अवतरली होती. तेव्हापासून दरवर्षी या गावात दर्शनासाठी लोकांची गर्दी होत आहे. जत्रेसाठी कोणत्याही निश्चित दिवस किंवा तारीख नाही, ते सर्व संमतीने ठरवले जाते. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव भराडी देवी असं ठेवण्यात आलं आहे. अवघ्या 1.5 दिवसाच्या ह्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भाविक उत्सुक असतात. मग यात सामान्य नागरिकापासून अनेक कलाकार आणि राजकारणी मंडळी हमखास भेट देतात. केवळ आंगणे कुटुंबियाची ही देवी आहे, मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं सर्वांसाठी दर्शन खुले असते. भाविकांच्या गर्दी आणि श्रद्धेसाठी ते इतर सर्व भाविकांना खुले असते. गाराणे आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडी देवीचं दर्शन घेतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचे नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेर वाशिनी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो. साऱ्यांसाठी केवळ या आंगणेवाडीच्या महिला प्रसाद बनवतात. धार्मिक महत्वासोबतच आंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रेमध्ये सांस्कृतिक सोहळा देखील रंगतो. आंगणे ग्रामस्थ एक नाटक करतात, त्याला मांडावरचं नाटक म्हणतात. मिरजेहून गोंधळी येतात, ते दिवसभर गोंधळ मांडतात. दशावतार असतो. अनेक राजकारणी मंडळी भराडी देवीच्या दर्शनाला येतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या सर्व मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.